10 वाजता स्थानिक टिंबर भवन धामणगाव रोड येथे संकल्प फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडलाय. जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे व माननीय आमदार श्री मदन भाऊ येरावार यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडलाय. संकल्प फाउंडेशनचे शहर संघटक आकाश भारती यांच्या पुढाकाराने ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत 24 तास यापुढे सेवा देणार आहे. आज सकाळी महसूल दिनाच्या निमित्ताने समाधान शिबिर व रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन तहसीलदार श्री कुणाल धालते यांच्या मार्गदर्शनात टिंबर भवन येथे करण्यात आले होते. याचे औचित्य साधून संकल्प फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडलाय. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार श्री कृणाल धालते, सामाजिक संस्था व संस्थानाचे समन्वयक श्री घनश्याम दर्णे, रेडक्रॉसचे जलालुद्दीन गिलानी, रोटरी क्लब मिड टाउनचे अध्यक्ष श्री घनश्याम बागडी, सामाजिक कार्यकर्ता भाई अमन, संकल्प फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष प्रलय ट्रिमपवार, सचिव वसंत शेळके, रवी माहूरकर, नितीन माटे, आशिष महल्ले, रवी ठाकूर, प्रकाश दिघडे, विनोद दोंदल, रवी कडू, मनोज तामगाडगे, संजय ढोकणे, निलेश ठोंबरे, प्रमोद खोडे, आकाश भारती, अक्षय हांडे, शुभम वानकेळे, अनिकेत गोपाळे तर संकल्प वनिता वाहिनीच्या महिला प्रमुख अंजली फेंडर, ज्योती डब्बावार, पूनम शेंडे, संगीता ट्रिमपवार, कुमारी निकिता बाविस्कर, स्नेहल रेचे इत्यादी उपस्थित होते.